नाशिकमधल्या सिडकोतल्या स्टेट बँक चौकात दिवसाढवळ्या तरुणाचा खून करणाऱ्या 5 संशयितांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यातले 2 आरोपी फरार आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. काळे आणि दांडेकर या 2 गटात गेल्या आठवड्यात लहान मुलीच्या विनयभंगावरून वाद निर्माण झाला होता. त्याचं पर्यावसान गुरुवारी हाणामारी आणि एकाच्या खुनात झालंय. लाठ्याकाठ्या, चॉपर आणि तलवारीचा वापर करून एकमेकांवर सपासप वार करण्यात आले. यात अशोक दांडेकर याचा जागीच मृत्यू झाला, तर तात्या दांडेकरची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी 2 महिलांसह 5 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.